निधी व्यतिरिक्त आरोग्य सेवांवर येत्या 3 वर्षात सुमारे 11,000 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याचे सरकारचं नियोजन आहे. मुंबई शहराबाहेर प्रथम दर्जाची शासकीय ट्रॉमा केअर युनिट नसल्याने तिथल्या गंभीर जखमी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. राज्यात नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी भांडवली खर्चाकरता 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेविना किडनी स्टोन काढण्यासाठी लिथोट्रिप्सी उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या 3 वर्षात ही उपचार पद्धती सुरू करण्याचे प्रस्तावित असून त्याकरता यावर्षी 17 कोटी 60 लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. मोतीबुंद शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक फेको उपचार पद्धती सुरू करण्याचे शासनाने ठरवले आहे. 60 रुग्णालयांमध्ये ही उपचार पद्धती सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील 50 खाटांपेक्षा अधिक क्षमता असणाऱ्या रुग्णालयांना यांत्रिक दुलाई संयंत्रे आणि 30 खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता संयंत्रे देण्यात येणार आहेत. कर्करोगाने वेळेत व जलद निदान तसेच उपचाराच्या उद्देशाने 8 आरोग्य मंडळासाठी 8 मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासाठी 8 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर व हॉस्पिटलला आयुर्वेदिक रुग्णालय आणि औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी मौजे तांबाटी तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील 10 हेक्टर जमीन देण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशु रुग्णालयांची स्थापना करण्यात येईल. त्यानुसार हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालय स्थापन करण्यात येतील. अकोला व बीड येथे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम व श्रेणीवर्धनाचे काम हाती घेण्यात येत आहे. सन 2021-22 या वर्षात राज्यात रुग्णखाटांची क्षमता 1,200 कोटीने वाढून विशेषोपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यात 49 रुग्णालयांच्या बांधकाम दुरुस्ती व इतर कामासाठी 1,392 कोटी 11 लाख रुपये किमतीच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. जालना येथे 365 खाटांचे नवी प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे 60 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महानगरातील तज्ज्ञ डॉक्टरांचं निदान व उपचारांची सेवा ग्रामीण भागातील जनतेस शिवारोग्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र स्थापन करण्यात येतील. पुढील टप्प्यात ही सेवा उपजिल्हा रुग्णालयापर्यंत विस्तारित करण्यात येईल. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला 3,183 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित